मित्र हो आपले स्वागत आहे आमच्या स्नेहाकूर देशिंगवर आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी सुंदर भाषण अथवा निबंध शब्दालाही आपलं स करून शब्दाला वाचा देणारे शब्दांची खान, बहुजनाची आन साहित्याची मान अन्वारणेचा वाघ अण्णाभाऊ तुकाराम अण्णाभाऊ साठे ह्या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला अण्णाभाऊंना बालपणापासून पक्षी निरीक्षण शिकार करणं गोळा करणं हे छंद जडले त्यातनंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली लोकगीतं पोवाडे लावण्या पाठ करणं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदामुळे त्यांच्या भोवती समवयस्क मुलांचा गोतावळा जमला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकायली ही त्यांची गाजलेली लावणी होती अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले रशियन भाषेमध्ये त्याचे भाषांतरही झाले रशियन राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान देखील झाला अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले यात झोपडपट्टीत त्यांच्या अनेक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली हे अण्णांचे कार्य पाहिले की प्रत्येकाचे मन अचंबित होते अण्णाभाऊ आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊनी एकवीस कथासंग्रह आणि तीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी सात कादंबऱ्यावर मराठी चित्रपट ही नामवंत दिग्दर्शकांनी काढले फकीरा या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट साली राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आणि ज्येष्ठ साहित्यिक विस खांडेकर यांनीही या, या कादंबरीचे कौतुक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाहू तरुणाचे चित्रण आहे वैजयंता कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण त्यांनी केले संघर्ष हा अण्णाभाऊंच्या नायक नायिकांचा प्राणवायू आहे त्यांच्या एका कादंबरीचे नावच संघर्ष आहे ग्रामीण पद दलित आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली असा अवलौकिक प्रतिभा असलेला जनसामान्यांच्या वेदनांना शब्दात व्यक्त करणारा हा साहित्य सम्राट होऊन गेला अशा जनसामान्यांच्या गौरगरिबांच्या ग्रामीण लोकशाहीराचे दिनांक अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम झाले होतील होतीलही बहु परंतु या सम हा परंतु या समहा